आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की कसब्यामध्ये महाविकास आघाडीचा मोठा विजय झालेला आहे. चिंचवडमध्ये देखील अजूनही काउंटिंग सुरू आहे आणि हेच वातावरण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र दिसणार आहे. सर्वप्रथम म्हणजे जी गद्दारी झाली, जे काही महाराष्ट्रात गल्लीचे राजकारण आपल्याला बघायला मिळालं, हे जनतेला पटलेलं नाही, मतदारांना पटलेलं आहे. आणि महाराष्ट्राची ही कधीही राजकीय संस्कृती नव्हती. तसंच वाढती महागाई आहे, आपण बघताय रोज महिलांवर अत्याचार वाढत चाललेले, शेतकरी त्रस्त आहेत, महाराष्ट्रातून निघून जाणारे उद्योग, हे सगळंच लोकांना पटलेलं नाही आणि लोक बघत आहेत. आणि आजचा निकाल हा फार बोलका आहे आणि हेच वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे. तसंच दुसरं महत्वाचं म्हणजे आज आपण बघितलं असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये एक महत्वाचा निकाल आलेला आहे, ते म्हणजे निवडणूक आयोग, ज्याला आम्ही मागच्याच आठवड्यात एन्टायरली कॉम्प्रोमाइज बोललेलो, ईसी म्हणजे एन्टायरली कॉम्प्रोमाइज, इकडचे सर्वोच्च जे काही अधिकारी असतात त्यांना नेमण्यासाठी एक कमिटी स्थापन केलेली आहे. त्याच्यात प्रधानमंत्री महोदय, सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि विरोधी पक्षाचे नेते, किंवा मग जर तिथे एलओपी नसतील तर सिंगल लार्जेस्ट पार्टी ऑपोजिशनची, ह्यांची 3 मेंबरची समिती बनवलेली आहे. हा देखील आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी फार मोठा निर्णय ठरेल. आता रेट्रोस्पेक्टिव्ह किती जातात मला माहिती नाही, जर तर मध्ये जाऊन उपयोग नाही, पण आता हे आपल्या लोकशाहीसाठी महत्वाचं ठरणार आहे. जर तुम्ही बघितलं असेल 32 वर्षानंतर ही सीट महाविकास आघाडी आणि काँग्रेसकडे आलेली आहे. कसब्यासारख्या बालेकिल्ल्यांमध्ये हे परिवर्तन होऊ शकतं, हे फार बोलकं आहे. आणि मला वाटतं हेच वातावरण पूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे आणि येत्या काळी देशात देखील राहणार आहे. कारण वाढती महागाई असेल, जसं मी सांगितलं शेतकरी त्रस्त आहेत, उद्योग जगात देखील तरुण तरुणींना आशा दिसत नाहीये महाराष्ट्रामध्ये की नोकऱ्या मिळू शकतात, आणि हे वातावरण त्यांच्या बालेकिल्ल्यात बनणं हे फार महत्वाचं ठरेल. धन्यवाद.